नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समकालीन मराठी कथा या अभ्यास पुस्तिकेतील पाऊस आला मोठा, लेखिका गौरी देशपांडे यांच्या कथेला आपण मागील तासाला सुरुवात केली. याच कथेचा काही भाग आपण मागच्या तासाला अभ्यासला. आज आपण याच कथेच्या पुढच्या भागाचे अभिवाचन करणार आहोत. त्यावर्षी जूनमध्ये मी कॉलेजात नाव घातलं आणि आम्मीचा आणि माझा तुटपुंजा संबंध फारच संपुष्टात आला. नवे मित्रमैत्रिणी, नवे विषय, सभा संमेलनं, डिबेटिंग आणि ड्रॉमॅटिक सोसायट्या, सहली, खेळ यांच्यात माझा पाय मुळी घरी ठरेनासा झाला. जेवायला घरी असे हे नशीब, याच्यावरूनच आणि इतर कित्येक कारणांवरून आप्पांची सतत कडाजंगी. त्यांनीच लहानाची मोठी केले नाही, मी त्यांच्या इतकीच बेपर्वा, तुसडी आणि फटकळ होते. कुठलाही आरोप कोणी कुणावर करायचा ठेवला नाही की कुठलीही गोष्ट कशी बोलू म्हणून परतवली नाही. आंबीचा जीव मेटाकुटी. परत कधी मजूर आप्पांनी हात उगारला नाही, पण शब्दांनी त्याची भरपूर भरपाई होत असे. सर्व आयुष्यात आप्पा कधी कुणाशी बोलले नसतील ते माझ्या कॉलेजच्या 4 वर्षात ओरडले. ते घरी नसले की मी मित्रमैत्रिणी घरी आणीत असे आणि आम्मीची ओळख कटाक्षाने ही माझी सावत्राई म्हणून करून देत असे. बोलायला एक विषय म्हणून ती किती विचित्र आणि खेडवळ आहे याची वर्णनं मला सहज ती 4 वर्षे पुरली. आपण इतरांपेक्षा किती तरांनी निराळे आहोत हे दाखवायला मला आम्मी, आप्पा आणि त्यांची विचित्र रिलेशनशिप यांचा फारच उपयोग झाला. पुढे सायकोलॉजी घेतल्यावर इतक्या उतारवयात आप्पांनी एवढ्याशा मुलीशी लग्न केलं तेव्हा त्यांना कसला कॉम्प्लेक्स असला पाहिजे किंवा आम्मीला कसं फादर फिक्सेशन असलं पाहिजे याची मी गंभीर चर्चा जवळच्या कंपनीमध्ये करीत असे. आता मी 85 माणसाला मॅच्युअर इन हिज प्राईम वगैरे म्हणेन, पण 20व्या वर्षी 45 माणूस म्हणजे मृत्यूमुखी पडला आहे असं मला वाटे. तेव्हा कसले तरी कॉम्प्लेक्स असल्याखेरीज त्यांना लग्न हा जो फक्त तरुणांचा प्रांत आहे त्यात कशाला घुसावं हे लॉजिक. त्यात त्यांनी माझ्याशी सतत भांडणं तंडणं तोडून वागावं हे फारच सिग्निफिकंट. शेवटच्या वर्षातच मी तऱ्हेतऱ्हेच्या संस्थांना अर्ज टाकले होते, त्याला फळ येऊन पुढच्या शिक्षणासाठी मुंबईच्या एका संस्थेत मला प्रवेश मिळाला. अर्थातच भांडणाला तोंड लागलं. तू अधिक शिकू नयेस असे मला म्हणायचं नाही, पण त्यासाठी घर सोडून मुंबईलाच कशाला जायला पाहिजे. माझा अधिक शिकण्यातला हेतू त्यावेळी तरी केवळ घर सोडून जाणं हा असल्याने या ॲग्रीमेंटला काहीच अर्थ नव्हता. ही लढाई जिंकायचं मी ठरवलं होतं, गाब्यालाच हात घातला. पण आप्पा तुम्ही मला जन्मभर पुरणार नाही आहात, एकदा या विषयात विशेष ज्ञान मिळवलं की भरपूर पगाराची नोकरी मला आयती चालून येईल, मग परत माझी काळजी नको तुम्हाला. अगं पण सावित्री, माझी काही लाकडं नाही पोचवलीत घाटावर अजून, मी कॅज्युअली म्हणाले. हल्ली तर म्हणतात आप्पा की 45 ते 55 हीच धोक्याची वर्ष आहे. आम्ही पुटपुटली. सावित्री, आप्पा जरा घुटमळले पण पुढे रेटत म्हणाले, तुला लग्न करावं असं नाही का वाटत? इतके वर तुझे मित्र त्यातला कोणी विशेष? मी आप असून बघत राहिले. त्यांनाही अपोर्ड वाटलं असावं, पण तरीही ते उत्तरासाठी थांबले. मी तुच्छतेने असते आणि स्टँडर्ड उत्तर फेकले, मला लग्न करायचं नाही. या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या चांगल्या असावी. त्यांच्या पायस सुराचा मला सटकन रागला. माझ्या काय गोष्टी आप्पा तुम्ही वेळच्या वेळी केल्या? माझ्या दाताला ब्रेसेस लावायला जॉन बटलर माझ्याबरोबर फॅक्ट्स ऑफ लाईफ मी डेक्टर जेकच्या आत दडवून आणि चोरून वाचलेले समाज स्वास्थ्याचे अंक मला सांगणार आणि पिलची माहिती देणारा टाइम्स मॅगझिन, तुमचा माझ्या आयुष्याशी संबंध आलाच कुठे? टिपिकल बापपणा करीत आप्पांनी नेमकी माझ्या जाळ्यात उडी घेतली. सावित्री, ते गरजले
तुला बिलची माहिती कशाला करून पाहिजे? डू यू डेअर टू टेल मी? डोंट बी मिड एवन अप्पा. अर्थातच आमच्या भांडणानं मग नेहमीची वळसे घ्यायला सुरुवात केली. आणि मर तर कर काय हवं ते, पण परत मला तोंड दाखवू नकोस, म्हणून अप्पा ताड ताड निघून गेले. रात्रीची मी बांधाबांध करीत असता आम्ही विचारायला आली की काय झालं तरी काय. पिन वगैरेबद्दल भांडणं इंग्रजीतून झालं असल्यानं तिला काहीच कळलं नव्हतं. अप्पा जेवण सोडून काहीतरी पुटपुटत बडबडत सारखे एरजऱ्या घालीत होते असं ती म्हणाली. मी खो खो असले सर्वज हिम राईट, पण सावी तू लग्न का करीत नाहीस? किती छान छान मित्र आहेस तुझे. अहाग तुझा सुखीस वैवाहिक जीवन पाहून मला अगदी हुरूपच येईल की नाही लग्न करायला? आम्ही कपड्यांचा एक ढीग हातात घेऊन उभी होती. तिनं तो सावकाश खाली ठेवला. एक एक शब्द तोलून बोलत ती रागाने फटकारली. आयुष्यात पहिलंच आणि शेवटचं मला वाटतं. सावित्री तू तुझ्या वडिलांना काय म्हणतेस, काय दोष देतेस वगैरे बाबतीत मी पडले नाही पडणार नाही, पण त्यांनी माझ्याशी कसं वागायचं ते योग्य आहे की नाही तो आमचा प्रश्न आहे. त्यांच्याबद्दल बोलणं तुझ्या अधिकारातलं नाही. परत या गोष्टींचा माझ्याजवळ उच्चार नको. ती वळून जाणार होती. मी वरमले होते. माझ्या भोसक जिभेलाही उच्चारताच ती गोष्ट अटकली होती. पण जित्याची खोड अवसान आणून मी म्हणाले, मग माझ्याही कुठल्याही बाबतीत ढवळाढवळ करायचा तुला अधिकार नाही. परत कसल्या चौकशा करायला येऊ नकोस. मला वाटलं होतं की दुखावेल म्हणून, पण वळून जरासा असून ती म्हणाली, खरं आहे चुकलंच माझं, आणि चालती झाली. त्यानंतर सकाळी मी मुंबईला रवाना झाले. त्या 2 वर्षात अर्थातच मी कधी घरी गेले नाही किंवा पत्र धाडलं नाही. आप्पांच्या दौऱ्यात कधी जाता येता ते मुंबई येऊन गेले तर तो फोन करी. आमचं आम्ही कुशाल तुम्ही कुशाल असं काही बोलणं होईल. शिक्षण संपल्यावर मी भाकीत केल्याप्रमाणे चांगली मोठी नोकरीही मला मुंबईतच लागली आणि मी बिराड केलं. आता तो विषय त्यातलं आपलं ज्ञान त्याचा उपयोग यांच्यात मला खराखुरा रस निर्माण झाला होता. यामुळेच कितीतरी दिवस भराभर आम्ही भरलेले एकामागून एक उलटले. माझ्या नोकरीच्या 2 किंवा 3 वर्षात असेल एका संध्याकाळी हातात बॅग घेऊन आम्ही दारात उभी राहिली. तिला पाहिल्याचा 4-1 वर्ष झालेली, एकदम ओळखली सुद्धा नाही. मी कुठं जेवायला जायच्या तयारीत होते. हे काय इकडे कुठे तू? तोपर्यंत ती आत आली होती तेव्हा कुठं ध्यानात आलं. तिच्या 10 पैशा एवढ्या कुंकवाचा अभाव. आम्ही हो तुझे वडील 15 वड्यापूर्वी वारले हार्ट अटॅक. मूर्खासारखं काय मला काही सूचना म्हणाले. तरी मी म्हटलं नव्हतं इट्स अ डेंजरस एज म्हणून. आम्ही म्हणाली हो. मी खाली बसले. मनात प्रथम काय झालं असे, आता जेवायला बाहेर जाण्यात काहीही अर्थच नाही. मग वाटलं कित्येक वर्षापूर्वी आई म्हणूनही कोणी ऐकल्यावर कसं रडावं लागेल तसंच आताही. फोन उचलून सुरुवात केली. सॉरी मला येता येणार नाही. वडील वारल्याचं कळलं. मग एकदम थांबले. कसं सांगू की 15 वड्यापूर्वी वारले आणि मला आत्ता कळतंय. फोन तसाच खाली ठेवून आम्हीवर ओरडले. अगं पण मला बोलवावलं का नाहीस? फोन तार. ती चक्क थोडंसं असली. यांनी मना केलं. मी कपाळावर हात लावला. हॉपीच्या 3-4 लोकांना फोन करून 2-3 दिवस येता येणार नाही म्हणून सांगितलं. सगळ्यांना शॉक्ड सातवनांना तोंड देता देता आम्हीकडे बघत होते. ती माझ्या तोंडाकडे बघून माझ्या दुःखी आवाजाला अजूनही हसत होती. मी फोन आपटून म्हणाले, आम्ही हा कळत झाला. लोकांना काय तोंड दाखवू मी? सक्का बाप वारला तर मला त्याचा 15 दिवस पत्ताही नाही.
बरं, आप्पांनी जिवंत असताना मना केलं, गेल्यानंतर तरी लगेच कळवायस कळवावयास काही रीतभात? तिच्या त्या बारीक असण्यापुढे माझा आवाज बंद पडला. तीच परत थंड शांत आवाजात म्हणाली, मृत्यूपत्रानं तुला सगळी इस्टेट वगैरे ठेवली आहे, फक्त मी मरेतो मला घरात सख्या आईप्रमाणे प्रेमानं ठेवून घ्यायची अट आहे. काही शेअर्स बियर्स माझ्या नावावर करून त्याचं व्याज मला दिलंय, जायच्या आधी ते मी तुझ्या स्वाधीन करेन. मला काहीच कळेना, म्हणजे तू इथे राहणार आम्ही नेहमीसाठी? हो, ती परत हसली. मी तिच्या तोंडाकडे पाहत राहिले. हळूहळू उमजलं की आम्मीला आता कुणी नाही, तिचा नवरा वारला. मला एक आप्पा गेल्याचं काही वाटलं नसेल, पण तिला. मी उठून ओशाळवानी तिच्या पाठीवर हात फिरवला. ती नेहमीच्याच आवाजात म्हणाली, तुला अडचण नाही होणार ना माझी, मी घर वगैरे बघेन. त्यानंतर मग आम्ही फारसं काही बोललो नाही. आम्ही घरात रोळली म्हणजे इतकी की ती येण्याआधी माझं कसं चाललं असं वाटावं, पण आमचं बोलणं चालणं पूर्वीसारखंच. एव्हाना तिला आमच्या कुटुंबाच्या तरेवाईकपणाची सवय पडून गेली असावी. कधी मुद्दाम विचारल्या बोलल्याखेरीज ती स्वतःहून काहीही बोलत नसे. मलाच वाटे की किती हे विक्षिप्त. एका घरात राहून दोन माणसांचं रोज चार वाक्याहून अधिक बोलणं नाही, तरी तिला काही वाटत नाही. माझ्या सतत बाहेर भटकण्याची मलाच कधी लाज वाटून म्हटलं, पिक्चरला येतेस का, बाहेर फिरायला, शॉपिंगला येतेस का? तर म्हणणार, नको, मला नाही त्यात काही समजत. घरी कुणी मित्रमैत्रिणी आल्या की तेवढं त्यांच्यासमोर आमचं जास्त बोलणं चाललं होईल. मी अडखळत ओळख करून दे, ही आम्ही माझी आई. मग ऐकणाऱ्यांकडे हसून बघत ती म्हणे, सावत्र हो. आणि मी ओशाळून म्हणे, माझ्या छळबीळ पुष्कळ केला हं तिनं. आणि या ठरलेल्या विनोदाला आम्ही सगळे ड्युटीफुल हसत असो. माझ्याकडे आल्यानंतर 6 महिने झाल्यावर आम्ही आजारी पडली. काहीतरी मामुली सर्दी पडसं खोकला वगैरे, पण तिनं हट्ट धरला मला हॉस्पिटलात घेऊन जा. जराशा त्रासिकपणे मी तिला घेऊन हॉस्पिटलात हजर. आत डॉक्टरकडे जायची वेळ आली तेव्हा तिच्याबरोबर मी उठले, तर ती म्हणाली, तू इथेच थांब. मी कपाळाला आड्या घालून अर्धा तास बसून राहिले. मग नर्स बाहेर येऊन म्हणाली, डॉक्टर बोलावत आहे. मी आत गेल्यावर ते म्हणाले, बसा. तिथे आम्ही कुठेच नव्हते. मी बसले. मग ते काहीच बोलले नाही. तेव्हा मी उघड उघड घड्याळाकडे पाहिलं. त्यांनी कसा खाकरत आणि गळ्यातला स्टेथोस्कोपही काही चाळा करीत म्हणाले, मिस राघवन, तुमच्या मी पुरवलं, आई वेल तुमच्या आईंना. मग एकदम श्वास घेऊन भरकन म्हणाले, तुमच्या आईंना ल्युकोमिया आहे, त्यांची फार दिवस आशा नाही. माझे डोळे वाट्याने उघडे झाले आणि मला पाठीवर थापटी देयर देयर का नाऊ नाऊ असं काही म्हणाले. नर्स येऊन मला म्हणाली, इकडे या आशा. मी मेलेल्या माणसासारखी ती नेईल तिकडे धडकत होते. आम्मीच्या खोलीत ती बिछाण्यावर निजली होती. वरून एक रक्ताची बाटली तिच्या हातात टिपकत होती. मला पाहून म्हणाली, बस. मी बसले. आम्ही दोघी एकमेकींकडे पाहत राहिलो. शेवटी मी परत तटकन उभी राहिली. तिला तसंच सोडून म्हणाली, तुला हे माहिती होतं तर? हो,
अप्पांनाही? हो, किती वर्षापासून आहेस तू आजारी? 19-20 वर्षाची असल्यापासून. तेव्हाच डॉक्टर म्हणाले होते, 5-6 वर्ष म्हणजे डोक्यावरून पाणी. आता आलीच आहे वेळ. मी पुष्कळ वेळ गप्प बसले. मग परत तळ दिशी म्हणाले, पण सांगायचं नाही का तू आप्पांनी? माणसाला समजणार कसं की अमुक माणूस? काय फरक पडला असता? मी केव्हाही मरेन म्हणून केवळ काय बदल केला असतास? परत आम्ही गप्प. मन आणखीन एक सुचलं, तुमच्या लग्नाआधी आप्पांना माहिती होतं? हो. मग माझे वडील त्यांच्या वर्गात होते. दौऱ्यावर असताना कधी कधी ते येत असत माझ्याकडे. एकदा आले तेव्हा नुकतेच वडील टायफॉइडनं वारले होते. मला दुसरं कुणी नाही, तुझ्यासारखीच माझी आई लहानपणीच वारली. आपली होईल एकमेकींना सोबत मैत्री म्हणून आणली लग्न करून. तिला थोडा दम लागला. मी परत गप्प. नर्स आत येऊन म्हणाली, तुम्ही जा बरं आता. शी टायर्स इझिली, परत संध्याकाळी या. मी उभी राहून आपली आम्ही म्हणाले. ती थोडीशी असली, मग म्हणाली, चुकता आडाके माणसांचे. सावित्री, अजून पुष्कळ आयुष्य आहे तुझं पुढे, ये आता. आम्ही माझ्याशी बोलली ते शेवटचंच. त्या रात्रीच कधीतरी ती वारली. मी बसले होते त्या बाहेरच्या खोलीत. नर्स आली आणि तिनं मला सांगितलं, कधी न पाहिलेल्या आईच्या मृत्यूनं मला आई म्हणून कोणी हिच्या वेळी रडायचं संकट घातलं. सक्का बाप मेला तेव्हा आजची डिनर डेट रद्द, असं माझं मन म्हणालं. आणि आता कधी न शांत होणाऱ्या जीवाच्या दुःखानं मी आकांत मांडला. विद्यार्थी मित्रांनो, या कथेचे अभिवाचन पूर्ण झालेले आहे. पुढील तासाला आपण या कथेचा विश्लेषण बघणार आहोत. तूर्तास धन्यवाद.